1997 पासून समाजातील असंघटित घटकांसाठी विशेष करून तगडखान कामगारांच्या मुलासाठी संतुलन पाषाणशाळा व संतुलन निवासी पाषाणशाळा काढून आतापर्यंत सुमारे 32,000 व्यवस्था करणाऱ्या संतुलन संस्थेने संकट काळात मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. निराधार निराश्रित फुटपाथवरील कामगार यांच्या मुलांचं शिक्षण आरोग्य व व्यक्तिमत्व विकास घडवून आतापर्यंत 1500 विद्यार्थ्यांना समाजामध्ये चांगल्या स्तरावर आणलं आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या संकट काळामध्ये समाजातील विविध स्तरातून संतुलन संस्थेचे काही दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत केली आहे. केलेल्या मदतीबद्दल संतुलन संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट BM रेगे व पल्लवी रेगे यांनी आभार मानले आहेत. पटकंती करणारे ग्रामीण आणि इतर राज्यातून आलेले कामगार मोठ्या प्रमाणामध्ये शहर भागामध्ये येतात. तिसभर पोटाची खळगी भरण्यासाठी कोठेही म्हणजे खाणीमध्ये असेल, बांधकाम साईडला असेल, फुटपाथवरती असेल, अशा ठिकाणी त्यांचे पालक राहतात आणि काम जिथे मिळेल तिथे दान म्हणून तिथे खात राहत असतात. अशा वेळेला खरी जी वाईट परिस्थिती किंवा वाईट दिवस येतात ते त्यांच्या बालकांना, त्यांच्या मुलांना, मुलींना. ह्या बालकांना शिक्षणाचा हक्क मिळत नाही, आरोग्य मिळत नाही, सुरक्षित वातावरण मिळत नाही आणि त्यांच्यावरती संस्कार किंवा त्यांचं व्यक्तिमत्व विकास जो आहे असा त्यांचा होत नाही. अशा स्थितीमध्ये 1997 संतुलन संस्थेने सगळ्या ह्या स्थलांतरित कामगारांच्या बरोबर त्यांचा रचनात्मक विकास कार्य करत असताना त्यांच्या मुलांसाठी संतुलन पाषाणशाळा आणि संतुलन निवासी पाषाणशाळा अशा प्रकारच्या दोन प्रकल्पांना सुरुवात केली. पाषाणशाळेच्या माध्यमातून सुमारे 32,000 मुलांना शिक्षणाच्या प्रवासात आणलेलं आहे. परंतु या कम्युनिटीजमध्ये, या समाजामध्ये जे निराधार निराश्रित वडील नसलेले, केवळ आई असलेली किंवा वृद्ध आई वडील असलेले किंवा दोन्ही आई वडील नसलेले अशी जी बालकं आहेत, ही दुर्दैव्यानं ही मुलं क्रिमिनल म्हणजे गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळत असतात आणि मग नंतर आपण सगळे समाजातील प्रतिष्ठित म्हणतो की झोपडपट्टीमध्ये किंवा गरीब वस्तींमध्ये गुन्हेगार का जास्त निर्माण होतात. यासाठी संतुलन संस्थेने निवासी पाषाणशाळा सुरू केली. या निवासी पाषाणशाळेच्या माध्यमातून सुमारे 1500 विद्यार्थी आज या ठिकाणी समाजामध्ये चांगल्या ठिकाणी वावरत आहेत. या निवासी शाळेला बऱ्याचशा शासनाचं कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही सुद्ध नसताना सुद्धा समाजातील चांगल्या विचाराचे देणगीदार की जे देणगी दिल्यानंतर ज्यांच्या नावाचा उल्लेख करू नका असं स्पष्ट सांगणारे जे मोठ्या विचाराचे थोर व्यक्ती आहेत त्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात सपोर्ट योगदान देत असतात. त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे. विशेषतः COVID-19 आल्यानंतर पालकांना कसे जगता येतं परंतु बालकांना कसं जगवावं हा प्रसंग संतुलन संस्थेसमोर उभा राहिला होता. अशा वेळेला मुंबईचे दीपक मुणगेकर असतील किंवा आपले अगरवाल समुदाय असेल, त्याच्यामध्ये मयंक अगरवाल आहेत, कलावती अगर स्वाती अगरवाल आहेत, कुशल अगरवाल आहेत, स्टेला वडगावशेरीच्या स्टेलामरी सिस्टर्स आहेत, त्याच्यामध्ये जोश फाउंडेशन हे असेल, असे वैयक्तिक अजून अनेक अनंत कुटुंब आणि त्यांचा मदतीचा हात संतुलन संस्थेमध्ये येऊन रॅशन पाणी देत आहेत. नमस्कार, माझं नाव परवेश पटेल. मी रिलायन्स स्मार्ट खराडीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. आम्हाला जसं या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती असं कळालं की संतुलन ही एक संस्था आहे जिथे सामाजिक कार्य करते, जिथे लहान मुलांना त्यांचं वसतिगृह आहे. तर ह्या कोरोनाच्या जी कठीण परिस्थितीमध्ये जे देश चाललाय आता, यामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या पगारातून काही अन्नधान्य जे जमा केलं आणि ते आम्ही संतुलन या संस्थेला आम्ही दान केले होते. है ना, एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक सामाजिक जे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात त्या भावनेतून आम्ही हे सर्व कार्य केले. बाकी म्हणजे आमचा काही एक दुसरा हेतू नव्हता. एक खूप चांगली संस्था आहे की लोकांसाठी काम कार्यरत करते येते, लहान मुलांचा सांभाळ करतात येते, परत गोरगरीब जे वस्तू लोक आहेत जे आज अन्नधान्यासाठी एकदम झगडतात की ज्यांना मिळत नाहीये त्यांना ही संस्था दान करते, त्यांच्याकडून स्वतःकडून सगळं जमा करून हे करते. खूप चांगल्या प्रकारे संतुलनाचं कार्य चालू आहे. ज्ञानेश्वर पाटीलकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.